नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला सीएम पदी कोण असेल तर त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या आपण बघूयात. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. खासगी कार्यक्रमानंतर फडणवीस 10:30 शहांना भेटतील, सूत्रांची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे अजित पवार आज दिल्लीला जाणार नाहीत, शिंदे उद्या दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अमित शहा महाराष्ट्र दौरा येण्याची शक्यता, चहा निरीक्षक म्हणून उद्याच मुंबईत येणार आहेत. शहांच्या या उपस्थितीमध्ये सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. भाजप दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात भाजपलाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीमधील वरिष्ठ नेत्यांचं मत. जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका. आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी लगेच उपोषणाला बसतो, मनोज जरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा. भाजपनं संख्याबळ 137 आहे. दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली आहे फडणवीसांची भेट. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी. शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त. तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, महायुतीच्या निर्णयासोबत असू, नरेश म्हस्केंचं वक्तव्य. यावेळेसही शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावा बैठकीत आमदारांचं सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं उत्तर. आजच दिल्लीत शिंदेंची बैठक होणार होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार, मोदी शहा ठरवणार तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागेल. मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका आहे.